कर्नाटक सीमावादावर पंतप्रधान मोदी बैठक घेण्याची शक्यता, सीमावादावरील तज्ज्ञ समितीचे प्रमुख धैर्यशील मानेंची माहिती। जच्च्या दुष्काळी भागात थेट पाणी सोडून कर्नाटक सरकारने महाराष्ट्र सरकारला पुन्हा डिवचला, एक दिवसात तिकुंडेचा साठवण तलाव ओव्हरफ्लो। नागपूरमध्ये सुपारी व्यापाऱ्यांवर ईडीची ढाळ, 25 कोटींपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांमुळे कारवाई। आरएसएस मुख्यालय बॉम्ब न उडवण्याची धमकी, सुरेश भट सभागृहही उडवण्याची धमकी, पत्र पाठवणारा पोलिसांच्या ताब्यात, आरोपी शासकीय कार्यालयात अभियंता। गुजरातमध्ये एकीकडे मतदान तर दुसरीकडे मोदी योगींच्या जंगी सभा, काँग्रेसमध्ये मला शिव्या देण्याची स्पर्धा सुरू आहे, मोदींचं वक्तव्य। नितेश राणेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा, सोबत होते जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी। शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून मंगलप्रभात लोढांची पाठराखण, लोढांच्या वक्तव्याचा विपर्यास केला असं समर्थन, मुख्यमंत्र्यांच्या फोनची कशाला वाट बघायची असा उदयनराजेंना टोला। शिवाजी महाराजांशी तुलना करण्यात काही गैर नाही, आता नरेंद्र पाटलांचं धक्कादायक वक्तव्य, पवारांच्या जाणते राजावर बोट। किमान हमी भाव कायदा मंजूर करावा, शासन निर्णय झाला पाहिजे, नाहीतर पुन्हा आंदोलनाचा भडका उडवू शकतो, राजू शेट्टींचं वक्तव्य। राज्यपालांना हटवण्यासाठी मंत्रिमंडळ ठराव मंजूर करा, संजय राऊतांचा शिंदे फडणवीस सरकारला सल्ला।